मित्रांनो, तुमचं पुण्याचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आपण आज चाललोय कुठे? आपण आज चाललोय तर तुम्हाला मी दाखवणार आहे, सनसेट दाखवणार आहे। सनसेट पाहायला जातोय आपण, आणि आपण आज निघालो डेरवण साईडला। सावर्ड्यापासून ते 3-4 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे तिकडे चाललोय आपण। तिथून आपण जे कोसबी मुंडे या गावाकडे रस्ता गेला, तिथून एक रस्ता जो गेला आहे आतमधी अदोरे शिरगाव या गावांकडे, तिथे जाऊन आपण तो स्पॉट पाहणार। तिथून आपण जाऊन पाहूया की काय सीन आहेत, काय नजारे आहेत। चाललोय आता तिथे आपण जाणारच आहोत, पण तिथे आता आपल्याला एक स्पॉट लागतो जे की डेरवणचं धरण आहे। ते तुम्हाला दाखवतो, लांबून दाखवतो तो सीन जो आहे, पाहू शकता तुम्ही हा सीन डेरवण धरणाचा। तो व्हिडिओ आपण नंतर करणारच आहोत, पण लवकरच आधी आपण तिकडे जाऊया आणि पाहूया तिथला सीन काय येतो। त्या ठिकाणी पोहोचलोय आपण, ते दोन रस्ते मिळतात आपल्याला। हा मागे तुम्ही माझा रस्ता बघताय, कोसबी मुंडे या गावांकडे जातो, तिकडे न जाता आपल्याला त्या डाव्या हाताला जो रस्ता आहे इकडे आपल्याला जायचंय। तर या चला जाऊया। आता आम्ही ते पोहोचलोय वरती, तर यांची काकांचीच गुरं आहेत, आम्हाला दोन पळायला लागली आहेत, का काय माहित नाही। ते वाघांत काय म्हणलं तुम्ही? वाघ पण येतो ना, डेरवणच वस्ती आहे ना ही, का कोसबी मुंडे गावाची? कोसबी मध्ये येतो ना हे सगळं, शिमा आणि मी काय म्हणतोय, हे हा जो रस्ता गेला ना तो वरती जातो ना आदोळी शिरगाव साईडला, शिरगावला, शिरगावला जातो ना, हा शिरगावला। हा आता तर डेरवण, हा डेरवण आहे रोड, डेरवण मधून आता पुढे तरसळला गेला की डायरेक्ट शिरगाव। तुमची किती गुरं आहेत, बैल वगैरे? तरी आतमध्ये 12 आहेत छोटी पिणारी, 3500 पुढे आहेत। तुम्ही तर राहता की तुमचं घर दुसरीकडे? माझं घर दुसरं आहे, तिकडे आहे ना घर। फक्त गुरांचा वाडा ना? नाही म्हणजे आम्ही इथंच राहतो कायम, आम्ही इथंच राहतो।
तेच बघितलं आम्हाला आल्यानंतर भर लगेच हे करायला लागली ना म्हणून म्हटलं काय नक्की नवीन पाहुणा दिसला की मला पळत असतील ते आता हितून आहे ना त्याच्या हित पण जाऊ शकत नाही तू आधीच बघतो का कसा तो नाही तो नाही ते सगळं ते पोचल्याच्या ठिकाणी चला तुम्हाला दाखवतो नजारा माझ्या मागे काय आहे तो माझ्या समोर हा नजारा काय आहे तो सलग चार दिवस आम्ही येतोय इथे हा सीन शूट करण्यासाठी पण चारही दिवस कधी पाऊस जास्त होता कधी सूर्यदेव आम्हाला दिसले नाहीत आज सुद्धा तेच झालंय सूर्यदेव पुन्हा ढगांच्या आड गेलेत आपण आलो सनसेट घेण्यासाठी पण सनसेट काही आपल्याला घेता नाही आला पण तुम्ही हा सीन बघू शकता की काय इथलं सौंदर्य आहे निसर्गाचं आजूबाजूला सगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात जर तुम्हाला कंटाळा असेल दररोज काय ते लॉकडाऊन कोरोना करून तुम्ही कंटाळा असाल तर तुम्हाला इथे रिफ्रेशमेंटसाठी खास सुंदर जागा आहे तुम्ही इथं निवांत येऊन मनमोकळे बसू शकता तर मित्रांनो नक्कीच या निसर्गाच्या ठिकाणी येऊन भेट द्या आणि आलात तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा जेणेकरून मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस त्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तोपर्यंत